बाहेर, पण मला काल कॉल आलेला मेघा, हे जे आहे ना, हे बाहेर आल्यावर जे लोकं म्हणत आहे, काय वाघिणीचं टॅग दिलं आहे. तो नमस्कार, मी आर्या जाधव आणि मी तुमची बिग बॉस मराठी सीझन 5 ची ती कंटेस्टंट आहे, ती सदस्य तो हो सदस्य आहे जी घराबाहेर तर निघाली पण घराबाहेर निघूनही तुम्ही तिला विनर बनवलं, असं विनरवाली फीलिंग दिली. म्हणजे मी आलेली आहे घराबाहेर, पण मला काल कॉल आलेला मेघा यांचा. तुम्हाला माहिती असेल मेघाताई या बिग बॉस मराठी सीझन 1 च्या विनर आहेत, आणि त्यांनीसुद्धा मला हे सांगितलं की माझ्यासाठी विनर तूच आहे. त्यांनी मला एवढा प्रेम दिला, एवढा सपोर्ट दिला आहे, त्यांनीच काय पूर्ण महाराष्ट्राने मला एवढा सपोर्ट दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी एवढा सपोर्ट आणि प्रेम देण्यामागचं कारण फक्त मी नाही, ते तुमचं पण, तुमचं पण बेसिक नेचर जो असतो ना, की आपण कनेक्ट होतो चांगल्या लोकांशी आणि चांगल्या लोकांना परखतो. खूप टफ असतं आतमध्ये बिग बॉसच्या घरात राहून आपलं चांगला साईड दिसतो आहे की नाही, फक्त लोक काय बघत आहे. कारण की मी रागात पण होती, मी खूप सगळे माझे म्हणजे सगळे शेड्स दिसले आहे तिकडे, तर एवढे सगळे शेड्स लोकांना ॲक्सेप्टेबल असेल की नाही त्याची भीती भरपूर असते. पण ते तुम्ही ॲक्सेप्ट केलं, तुम्ही मला जशी मी आहे तशी तसं ॲक्सेप्टन्स दिला त्या गोष्टीचा आणि माझ्यासोबत राहिले, खंबीरपणे उभे राहिले. काही लोकांनी तर अक्षरशः बिग बॉस बघणं बंद करून टाकलं. बापरे, मला म्हणजे मी नव्हतं एक्सपेक्ट केलं, मी कधीच हे एक्सपेक्टच नव्हतं केलं की मी अशी निघणार. मला एक एक्सपेक्टेशन्स पेक्षा जास्त होप म्हणू शकते होती की आय होप लोकांना दिसेल की काय होत आहे. पण हे जे आहे ना, हे बाहेर आल्यावर जे लोकं म्हणत आहे, काय वाघिणीचं टॅग दिलं आहे तुम्ही, वाघिणीचा टॅग आहा. म्हणजे असं आतमध्ये मी अशी असते एकदम, नाही असं नाही का, पप्पीसारखी अशी क्यूट अशी बसलेली असते, हे मग एकदम कोणी वाघिण म्हणतं, म्हणजे वाघिण आहे मी वाघिण, ते येऊन जात आणि ते तुमच्यामुळे आलेलं आहे. सो थँक्यू सो मच मला एवढं प्रेम देण्यासाठी. आणि मी मेक शुअर करणार की मी जशी आहे मी तशीच राहू तुमच्यासाठी. तुमच्या प्रेमाला मी आपल्या हृदयात ठेवून पुढे जाणार आणि माझ्या जर्नीमध्ये तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चाला.